तुमच्या हॉस्पिटलशी रिलेटेड आमच्याकडे एक बातमी आली. कसली बातमी? तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक सुसाईड केस आली आहे असं कळलंय आम्हाला. एक मिनिट, सुसाईड पेशंटला स्टेटमेंट द्यायची घाई नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला पेशंटचा जीव महत्वाचा आहे की तुमचं स्टेटमेंट? ठीक आहे, तिचे आई वडील आले की कळवा आम्हाला. आणखी एक, तिचं स्टेटमेंट घेतल्याशिवाय ती इथून जाणार नाही. मला या सगळ्यापासून जरा बाजूलाच ठेव. असीम हँडल करतोय तर त्याला करू दे प्लीज. काय झालंय सप्रे? स्पष्ट बोलतो यश, हॉस्पिटलमध्ये आपण फक्त पेशंटचाच विचार करायला लागलो ना तर नुकसान हॉस्पिटलचं होणार आहे. हो ते आहेच, पण तुम्ही ही सिच्युएशन एवढी चांगली कशी काय एक्सप्लेन करू शकता? कारण मी सुद्धा तिच्यासारखीच एका छोट्याशा गावातून आले इथे शिकायला. माझ्या गावातल्या सगळ्यांचेच, माझ्या आई वडिलांचे सुद्धा खूप एक्सपेक्टेशन्स होते माझ्याकडून. हा पण आता त्या एक्सपेक्टेशन्सला तुम्ही तुमचा वीकनेस बनवायचा की तुम्ही तुमचं स्ट्रेंथ बनवायची हे तर तुमच्यावर असतं ना. अशा सिच्युएशन्समध्ये ना आपण फाईट करायला हवं, कारण बऱ्याचदा जरी काही झालं नाही तरी किमान आपण फाईट केलंय ह्याचं कुठेतरी सॅटिस्फॅक्शन राहतं ना. हेच सगळं सांगायला जर प्राजक्ताला आधी कोणी भेटलं असतं ना मॅम, तर प्राजक्ताने सुसाईड अटेम्प्ट नसतं केलं. हो, पण आता तुम्ही हे तिला सांगा, आणि फक्त तिलाच नाही तुम्ही दोघी सुद्धा हे लक्षात ठेवा. पण तिच्या बाबांना हे सगळं समजवायला हवं कुणीतरी. खूप प्रॉब्लेमॅटिक माणूस आहे, म्हणजे बऱ्याच जणांना प्राजक्ता त्यांच्यामुळे खूप टेन्स असते. हो, आणि आता ते इथे आल्यावर काय होईल काय माहिती. तुम्ही त्याची काळजी नका करू, आता इकडे सगळेच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा ओंकार पाटील आहे ना, तो तर तिच्या गावचाच आहे, त्यामुळे तो खूप छान सिच्युएशन हँडल करेल. तुम्ही काळजी नका करू. हो हा, तुम्ही फक्त इथेच तिच्या सोबत थांबा तिचे वडील येईपर्यंत, कारण तिला गरज असेल तुमची खूप. हो, मी तर आता अभ्यासाचा विचारही करत नाहीये. पण का? म्हणजे तुम्ही तुमची पुस्तकं इथेच आणा ना, इथेच अभ्यास करा. इनफॅक्ट जर का तुम्हाला काहीही अडलं तर इथे सगळेच आहेत तुम्हाला गाईड करायला. हो, तुमच्या सगळ्यांचं किती छान ट्युनिंग आहे आपापसात. लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहात का? नाही, आम्ही हॉस्टेलवर एकत्र राहतो. हा, पण आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत इतकं. अंजली मॅम, यश सरांनी तुम्हाला बोलवलंय. बरं, मी आले. तुम्ही दोघी जणी रिलॅक्स करा, आता दमले असाल ना खूप. मी आलेच जाऊ. सर, तुम्हाला गागल केल्यावर बरं वाटतंय का? हो, म्हणजे थोडा सुटला आहे आवाज. बाय द वे, त्या सुसाईड अटेम्प्ट केलेल्या मुलीचं नाव काय? प्राजक्ता. सप्रे असं म्हणत होते की पोलीस स्टेटमेंट नाही घेऊ शकले तिचं. हो सर, ऍक्च्युली आम्हीच इन्सिस्ट केलं तसं. पण काय हरकत होती? बोलते ना ती आता, आणि स्टेटमेंट घ्यायला असं कितीसा वेळ लागणार होता? सर, वेळ नसता लागला हे खरंय, पण परत ते तिला सगळं आठवून खूप त्रास झाला असता. सर, ती ऑलरेडी खूप डिप्रेशन मध्ये, आणि आपणच तिला सपोर्ट करायला हवं ना. या आय अग्री, पण कसं आहे ना डॉक्टर अंजली, पोलीस प्रोसिजर अवॉइड करता येत नाही आणि त्यांना नाराज करून सुद्धा चालत नाही. नाही सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण त्यांना नाराज कुठे करतो? फक्त प्राजक्ताला अजून थोडं स्टेबल व्हायची गरज आहे, एवढंच, बाकी काही नाही. गॉट युअर पॉइंट. सर, तुमचा घसा अजून म्हणावा तसा बरा दिसत नाहीये, तुम्ही प्लीज घरी जाऊन आराम करता का? ऍक्च्युली घरीच जाणार होतो, पण आता थांबावं लागेल. असीम आणि सप्रे या दोघांचेही पॉइंट ऑफ व्ह्यू एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, आणि त्या दोघांमध्ये असतो मी. आय मीन, मी घरी गेलो तर प्रॉब्लेम होईल इथे. सर, नाही होणार प्रॉब्लेम, आम्ही सगळेच आहोत इथे. तरी नको. सर, काही प्रॉब्लेम आहे का? खरं सांगायचं तर सप्रे असं म्हणतायत की सगळं असीमलाच बघू दे, आणि मला कळत नाही की काय करावं. पण ऑनेस्टली मला असं वाटतंय की असीमनेच बघू दे ही केस. मी एक काम करतो, सप्रेंशी बोलतो आणि मग घरी जातो. पण हो,
काय सर? मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय. कसं आहे ना, असीम कधी कधी वाहवत जातोय अशा केसेसमध्ये. तो अति काही करणार नाही हे बघण्याचं काम तुमचं. नो प्रॉब्लेम सर. ओके, मग मी निघतो थोड्या वेळ. ओके सर, येते मी. टेक केअर. हां. माझ्या मुलीला भेटायला नकार देतायत तुम्ही मला. अहो, मी तिचा बाप आहे. सर, मी तुम्हाला नाही म्हणतच नाहीये. मी फक्त इतकंच म्हणते की आधी जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटा, कारण त्यांचे इन्स्ट्रक्शन आहेत तसे. मला मी इथे डॉक्टरांना भेटायला नाही आलोय, माझ्या मुलीला भेटायला आलोय. एक्सक्यूज मी. भेटा तुमच्या मुलीला, पण तिला भेटून फक्त इतकंच विचारायचं की तिची तब्येत कशी आहे आणि तिला कसं वाटतं. दॅट्स इट. का मी काय बोलायचं हे तुम्ही सांगणार मला? कोण आहात तुम्ही आणि कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? शांत बसा प्लीज. मी डॉक्टर असीम खानापूरकर तुमच्या मुलीला ट्रीट करतोय, आणि तुम्हाला काय वाटतंय त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे प्राजक्ताची तब्येत. सो प्लीज कोऑपरेट. ती आधी कुठे आहे ते सांगा मला. तुम्ही प्लीज शांत बसा. सर, आय थिंक वी नीड टू हँडल दिस पीसफुली. प्राजक्ता आता बरी आहे सर, पण प्लीज तुम्ही तिला काहीच बोलू नका, कारण ती खूप घाबरली आधीच. अहो, आल्यापासून मी हेच बघतोय की सगळे मला सल्लेच देत आहेत. अहो, माझी मुलगी कुठे हे सांगणार का मला तुम्ही? हा, माझ्या डोळ्यांनी तिला पाहू देणार आहात का? तुम्ही शांत व्हा, बरी येते आता. सर, आपण पोलिसांना तर थांबवलो, पण तिच्या वडिलांना नाही थांबवू शकत. या आहे बघू. रुचा, रिलॅक्स. आता बाकी कसलाही विचार करायचा नाही, फक्त स्वतःचा विचार करायचा. हा, आणि मस्त राहायचं. काय आणि काय लागलंच तर बिंदास मला सांगायचं, मी आहे. असली थेर चालली तिथे बाबा. काका, बाजूला. आम्ही काड कसर करून तुला शिक्षणासाठी इथे पैसे पाठवतोय, तिकडे आई तुझी रात्रंदिवस काळजी करत असते आणि तू ह्या मुलाच्या लादी लागलीस. नाही काका, तसं काही नाहीये. गप्प बस तू. प्रेमाचा अर्थ कळत नाही आणि तुझ्यासारख्या मवालीच्या प्रेमात ह्या असल्या मूर्ख मुली पडतात. मवाली चव्हाण साहेब, तुम्ही जे समजताय तसं काही नाही, प्लीज. हे बघा, तुम्ही तर अजिबात बोलू नका. तुम्ही डॉक्टर असून माझ्या मुलीला फूस लावताय. काका प्लीज, तुम्ही एकदा शांतपणे ऐकून घेता का? तुझ्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाली आणि तू मला गप्प राहायला सांगतोस. आता सगळीकडे चर्चा होईल, हजारो प्रश्न विचारतील लोक. प्राजक्ता, तुझ्यामुळे ही अवस्था झाली आहे. डॉक्टर व्हायला आलीस इथे आणि असले उद्योग करतेस, लाज नाही वाटत? घसा बरा आहे का रे? थोडा बरा आहे, दिवसभर गोमट पाणीच पितोय. काय झालं यश, टेन्शन आहे का कसलं? नाही, टेन्शन असं नाही. ते ऍक्च्युली एक सुसाईड केस आली आहे हॉस्पिटलमध्ये, पोलीस पण येऊन गेले. अरे देवा, हे पण इथे नाहीये. नाही, काही काळजी करण्यासारखं नाहीये. असीम दादू बघतोय सगळं, सपरे सुद्धा आहे. आणि डॉक्टर अंजली, त्यांना सांगून आलो की जरा लक्ष ठेवा. अंजली? हो, खूप समजूतदार आहे तशी ती. म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये खूप बॅलन्स राहून विचार कसा करायचा आणि सगळं मॅनेज कसं करायचं ना बरोबर माहिती आहे. हा, म्हणजे असीम दादू कधी कधी इमोशनल होतो अशा सिच्युएशन मध्ये, पण अंजलीचं तसं नाहीये. तिला बरोबर माहिती आहे की इमोशन आणि डॉक्टर म्हणून आपलं काम या दोघांमध्ये बॅलन्स कसं आणायचं. म्हणजे असीमपेक्षा जास्त विश्वास आहे तुझा अंजलीवरती? अगं दादू तर आहेच,
पण अंजली अशी मुलगी आहे ना की तिला बरोबर माहिती आहे की कुठलाही गोंधळ कसा मॅनेज करायचा. आता एवढे दिवस ऑब्झर्व करतोय ना मी तिला, बँकेबल आहे, डेडिकेशन आहे तिच्यात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सगळं आपलं आहे म्हणून करत. काय झालं, अशी काय बघतेस? नाही काही नाही. बरं मी फ्रेश होऊन येतो. हा लवकर ये, मी जेवण वाढते. अंजली काय करताय तुम्ही? तुमची मुलगी आत्ता शुद्धीवर आलीये. अहो विष पी आली होती ती, कळतंय का तुम्हाला? आणि तुम्ही हॉस्पिटल मध्ये येऊन आरडा ओरडा कसला करताय? तुम्ही ह्या मुलाला इथे येऊच कसं दिला? अहो तो डॉक्टर आहे इथे, आणि तो एक डॉक्टर म्हणूनच बोलतोय प्राजक्ताशी. तुम्हाला काही माहित नसताना बोलू नका प्लीज. काय ग विष ढोसायला काय झालं होतं तुला? तिला नका विचारू, मी सांगते ना. अभ्यासाचं प्रेशर घेतलं होतं तिने, आणि कुणाबरोबरच हे ती शेअर करू शकत नव्हती. बरं हे जर कोणाला सांगितलं तर कोणी आपल्याला समजून घेईल, मुळात ही खात्रीच नव्हती तिला, आणि म्हणूनच तिचा जीव तिला संपवून टाकावासा वाटला. प्रेशर होतं म्हणे, अभ्यास केला नसेल म्हणून ही अवस्था झाली ना. काका एवढं सोपं नसतं सगळं. अहो ती खूप डिप्रेस्ड आहे, प्लीज तिला असं बोलू नका तुम्ही. तुम्ही नका शिकवू मला, मला सगळं कळतं, बाप आहे मी तिचा. मग तसं वागत नाही आत तुम्ही. आत्ता तिला तुमच्या प्रेमाची, तुमच्या आधाराची खूप गरज आहे. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याऐवजी तुम्ही तिच्या अंगावर ओरडताय काय? माझ्या मुलीशी कसं वागायचं हे तुम्ही नका शिकवू मला. शिकवावं लागतंय तुम्हाला, कारण बेसिकच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हा डॉक्टर लोकांचं लेक्चर ऐकायला आलेलो नाहीये मी इथे. प्राजक्ता उद्या सकाळी मी तुला इथून घेऊन जातोय, आणि कॉलेजला जाऊन तू काय दिवे लावलेस ते बघतो. आता तू आराम कर, कळलं? प्राजक्ता प्लीज अग, प्लीज रडू नकोस. मला बाबांची खूप भीती वाटते. घाबरायचं कशाला? हा सर आहे तिथे, आम्ही आहे, म्हणजे आम्ही सगळेच आहोत ना तुझ्यासाठी. प्लीज अग, प्लीज रडू नको. काय माणूस आहे, दोन थोपाडे देऊन गप्प करावं असं वाटत होता. सर आपण शांतपणे बोलायला हवं, कारण आपण जर चिडलो तर सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाईल. असं कसं चालेल लागेल? बाबांचं टेन्शन आहे का? त्यांच्याशी आम्ही बोलतो ना सगळे. तुम्ही दोघे इथेच थांबा, आम्ही पुन्हा एकदा काकांशी बोलून बघतो. ओके ओके मॅम. डोंट वरी प्राजक्ता. हो ना ग, शेवटी रोज फोन नाही झाले तरी मैत्रिणीनाच कळतं ना, मैत्रिणीच्या मनातलं. हो ना, काही नाही, यशला झोप देते. हा नाही ना ग, आसिमचं पण नाही आणि यशचं पण नाही. खरं तर दोघांचंही लग्नाचं वय झालंय, दोनच तर वर्षाचं अंतर आहे त्यांच्यात. हो ना. नाही पण तुझ्या बघण्यात एखादी मुलगी असेल तर कळव ग मला तू. अगं दोघांचंही लग्नाचं वय झालंच आहे ना आता, तेच तर. नाही ना ग, आसिम पण नाही आणि यशचं सुद्धा ना काय झालंय, नवीन हॉस्पिटलच्या कामामध्ये बिझी येतो जरा म्हणून. नाही पण एखादी चांगली मुलगी तुझ्या बघण्यात असेल तर कळव हा मला तू. आपण काय मुलांना सांगायचं काम करायचं, बाकी ती मुलं आपलं ऐकतीलच असं नाही, नाही का? कळव पण तू मला. हा हा बाय. ऐकलंस ना काय? आता माझ्या मैत्रिणी सुद्धा तुझ्या लग्नाबद्दल विचारायला लागल्या. त्यांना दुसरे उद्योग काय आहेत?
कोणाचं लग्न झालंय कोणाबरोबर झालंय हेच फक्त बघत बसायचं. बाय द वे सूप छान आहे. यश हसण्यावरी नेऊ नकोस. कधी लग्नाचा विचार करणारेस ते सांग बरं मला. माझ्या आधी दादूचा नंबर येतो. अरे पण त्याचा आहे ना काहीतरी म्हणजे माहितीच आहे की आपल्याला. नाही का अंजली सांगत होती त्या दिवशी. अरे हो पण त्याने मला काहीच सांगितलं नाहीये. स्ट्रेंज. त्याच्या मागे लागूच रे आपण. कधी ना कधीतरी तो सांगेल सगळं आपल्याला. यश पण निदान तो कुणाच्या तरी प्रेमात आहे हे तरी माहिती आहे मला. तुझं काय. अगं तुझं काय. तुला काय अचानक सुचलंय हे. तुला काही सुचत नाहीये ना म्हणून मला सुचलंय. मी बघितलेली मुलगी तुला आवडेल की नाही म्हणून मी काही हालचाल करायची नाही. आणि तुझ्या समोर मुली आहेत तरी तू काही हालचाल करत नाहीस. व्हॉट डू यू मीन बाय हालचाल. म्हणजे एखादी छानशी मुलगी बघून तिच्या प्रेमात पडायचं आणि सून म्हणून घरी आणायची. हसायला काय झालं रे तुला. कसं आहे ना मोस्टली सगळ्या आया असं सांगतात की मी सांगेन त्या मुलीशी लग्न कर. तू सांगतेस की प्रेमात पड. एवढं सोपं आहे का प्रेमात पडणं. आजूबाजूला नीट बघितलं ना यश की प्रेमात पडावं अशा मुली दिसतात आपल्याला. आपल्याला कोण आवडतं कुणाचे विचार आपल्याला आवडतात याचा नीट विचार करावा. हा यश विचार करायला वेळ हवा ना. यश आता मी तुला फायनल सांगते. मी तुझं अरेंज मॅरेज करणार नाहीये. तू तुझी मुलगी शोधायची आणि लवकरात लवकर लग्न करायचं. अगं पण असीम दादू त्याची नको रे काळजी करू तू. अरे देवा आमटी ठेवली होती गॅसवरती उकळायला लागली असेल. आईला काय झालं अचानक कोणास ठाऊक. तर प्राजक्त रिकवर होत नाहीये आणि घरी येऊन जायचं म्हणतायत. सर पण आपण एकदा बोलून बघूया ना त्यांच्याशी. त्यांना समजेल असं तुला वाटतंय. हो त्यांना समजेल कारण आपण त्यांना सांगू तिला काउन्सिलिंगची गरज आहे तिला ट्रीटमेंटची गरज आहे. असं आज जर का घरी घेऊन गेले तर ती अजूनच डिप्रेशन मध्ये जाईल. हे तिच्या बाबांना कळायला हवं ना. सर मी एकदा त्यांच्याशी बोलून बघू का. नको आत्ता नको आजची रात्र जाऊ दे. उद्या बघू काय करायचं ते. यार आता सप्रे सर भेटले तर मोठा लोचा होईल यार. हो आणि त्यांनी जर सगळं सांगितलं तर कोलॅप्स होतील तिचे वडील. तुम्ही कोणाची वाट पाहताय का. टेन्शन मध्ये दिसतंय. झाली माती. मी प्राजक्ता चव्हाणचा बाप आहे तिला घेऊन जायला आलो. प्राजक्ता म्हणजे ती सुसाइडल केस. पण अजून पोलिसांनी स्टेटमेंट नाही घेतलं तिचं. काय. हा पोलिसांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याशिवाय तिला डिस्चार्ज कसा देता येईल. इन्व्हेस्टिगेशन वगैरे नंतर करतील पण स्टेटमेंट आधी घ्यायला लागेल ना. नाही नाही काही झालं तरी मी तिला उद्या सकाळी इथून घेऊन जाणार आहे. मला नको हे काही पोलीस प्रकरण वगैरे. अहो पोलिसांना भेटल्याशिवाय कसं निघता येईल तुम्हाला. हे काय डॉक्टर असीम इथे. असीम हे डॉक्टर असीम हे स्ट्रीट करतायत तुमच्या प्राजक्ताला. तू पोलिसांबद्दल सांगितलं नाहीस काय ना. आत्ता चालत ते. अच्छा अच्छा बरं. एनिवे सगळं सांग त्यांना. मी येतो हे सांगेल तुम्हाला. पोलीस काय करणार आहेत. बोला ना. ते स्टेटमेंट घ्यायला येणार आहेत की आणखीन काही. सप्रेंचा मेसेज एवढ्या लेट. मी आत्ताच हॉस्पिटल मधून निघालोय. त्या प्राजक्ताचे वडील आलेत. थोडा तापट वाटला माणूस पण असीम बोलतोय त्यांच्याशी. तुला फक्त इन्फॉर्म केलं.
आता या मुलीच्या बापाने वेगळं टेन्शन क्रिएट करू नये.